न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भूजल पातळी खालावल्याने तालुक्यात तीव्र पाणी टंचाई. संगमेश्वर मध्ये विजेच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू. पाच पंढरीतील मच्छीमारांचा शिवसेनेला पाठिंबा. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्या. आता वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट. आणि वीज ग्राहकांना मिळणार आता अचूक वीज बिल. आता पाहूया सविस्तर वृत्त. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यंदा पाण्याची पातळी अतिशय खालावली असल्याने तालुक्याला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागल्याचे संकेत मिळाले. प्रशासनाने वेळेस पावले उचलून आवश्यक ती खबरदारी घेतली नाही तर पाणी टंचाईच्या वणव्यात अनेक गावे होरपळून निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात वाढलेल्या अतिउष्म्यामुळे जनता हवालदिल झालीय. त्यातच भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने ग्रामीण भागातील जनतेच्या तोंडचं पाणी पळालंय. खेड तालुक्यातील बहुतांशी विहिरी, सार्वजनिक पाणवठे, नद्या कोरड्या पडल्या आहेत. विहिरीच्या तळाशी असलेल्या खड्ड्यात जे पाणी जमा होतं त्या पाण्यावर काही ग्रामस्थ आपले तहान भागवत आहेत. काही गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. मात्र टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पंचायत समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत तालुक्यातील 8 गावातील 15 वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबोली भिंगारा, खवटी खालची आणि वरची धनगरवाडी, खोपी रामजीवाडी, चिंचवली ढेबेवाडी, दयाळ देवसडे या गावांचा आणि वाड्यांचा समावेश आहे. पंचायत समितीकडे उपलब्ध असलेल्या एका शासकीय टँकरद्वारे या गावांना पाणी पुरवठा केला जातोय. परंतु टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचं नियोजन करताना प्रशासनाच्या नाकीनऊ येऊ लागलंय. भक्ष्याच्या शोधात विजेच्या खांबावर चढलेल्या मादी बिबट्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. मौजे असुर्डे येथे ही घटना घडली. संगमेश्वर जवळच्या मौजे असुर्डे येथील डांगेवाडीत गेल्या 2 दिवसांपासून बिबट्याचा संचार सुरू होता. रात्री 9 नंतर विकास पाताडे यांच्या घराजवळ मादी बिबट्याने पाळीव जनावरांचा पाठलाग केला. भीतीने हे जनावर विकास पाताडे यांच्या घराजवळील सिमेंटच्या 20 खांबावर चढलं. भुकेलेल्या बिबट्यानं 22 फूट लांबीच्या या खांबावर भक्ष्य पकडण्यासाठी पाठलाग केला. या खांबावरील विद्युत भारित तारेचा स्पर्श झाल्याने जोरदार झटका बसून बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. पाताड्यांनी याबाबतची माहिती पोलीस पाटील सुभाष गुरव यांना दिली. गुरव यांनी पोलीस ठाणे आणि वनविभागाला खबर दिली. वनविभागाचे परिक्षेत्र वन अधिकारी सुरेश उपरे आणि रमेश कांबळे, सागर गोसावी, गावडे, कदम यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. ही मादी 3 वर्षाची असून तिच्या डोक्याला शॉक लागल्याने मृत्यू झाल्याचा अहवालात म्हटलंय. ग्रामस्थ आणि वनविभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अग्नी देण्यात आला. LED द्वारे मासेमारी विरोधात लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या घोषणेवर अंतिम निर्णय घेण्यासाठी मंगळवारी 5 पंढरी येथे मच्छीमार बांधवांची सभा झाली. या निवडणुकीत सर्व मच्छीमारांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलाय. अवैधरित्या सुरू असलेल्या LED मासेमारीवर शासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याचा आणि त्यांना राजकीय पाठबळ मिळत नसल्याचा आरोप करत मच्छीमारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. मोठ्या संख्येनं असलेल्या मच्छीमारांची ही नाराजी दूर करण्यासाठी सर्वच पक्षांकडून धावपळ सुरू झाली. मच्छीमारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बहिष्कारा अंतिम निर्णय घेण्यासाठी मंगळवारी दापोली तालुक्यातील 5 पंढरी येथे महत्वपूर्ण सभा आयोजित करण्यात आली होती. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या रत्नागिरीतील विद्यार्थ्याने मंगळवारी दुपारच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. प्रथमेश मयकर असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. प्रथमेशने गळफास घेण्यामागचं कारण समजू शकलं नाही. प्रथमेशने इंजिनिअरिंगचं प्राथमिक शिक्षण रत्नागिरीत पूर्ण केलं. यानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो पुणे येथे गेला. प्रथमेशचे वडील रिक्षा चालक आहेत. गरीब परिस्थितीतून प्रथमेश शिक्षण घेत असल्याने त्याचे गावातील ग्रामस्थांना कौतुक होते. कॉलेजला सुट्टी असल्याने प्रथमेश घरी आला होता. विशेष म्हणजे मंगळवारी रात्रीच्या बसनेच प्रथमेश पुण्याला परतणार होता. प्रथमेश मंगळवारी घरी एकटाच होता. त्याचे वडील प्रमोद मयकर रिक्षा चालवण्यास गेले होते. आई आणि भाऊ देखील कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी घरी एकटाच असताना प्रथमेशने घराच्या लाकडी वाराला गळफास घेतला. प्रथमेशचा भाऊ घरी परतल्यानंतर त्याला प्रथमेशने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याने आरडाओरड केल्याने शेजारी जमा झाली. प्रथमेशला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केलं. वाहन सुरक्षेच्या दृष्टीने 1 एप्रिल पासून उत्पादित झालेल्या नवीन वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्यास बंधनकारक करण्यात आली आहे. उत्पादकांकडून टेम्पर प्रूफ हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तसेच थर्ड रजिस्ट्रेशन मार्क सहित उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वाहनांच्या नंबर प्लेटचा गैरवापर वाढलाय. HSRP नंबर प्लेटमुळे गुन्हेगारांना चाप बसणार असल्याचं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी सांगितलं. अनेक वेळा गुन्हेगार सर्रास नंबर प्लेट बदलून गाड्या गुन्ह्यासाठी वापरत असतात. नवीन पद्धतीमुळे हे शक्य होणार नसल्याने काही प्रमाणात गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे. जुन्या वाहनांनाही या नंबर प्लेटची सक्ती लवकरच केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं. राज्यातील महावितरणच्या वीज ग्राहकांना यापुढे वेळेत आणि अचूक वीज बिलं मिळण्याच्या दृष्टीने कंपनीने एक महत्वाचं पाऊल उचललंय. वीज बिलं देणाऱ्या एजन्सीच्या मनमानी कारभारावर चाप लावण्यासाठी महावितरणने हा निर्णय घेतलाय. यामुळे महावितरणचं मुख्यालय प्रकाशगड येथून एजन्सीच्या नेमणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामुळे एजन्सीकडून वीज बिलांच्या कामादरम्यान होणारे अजब प्रकार कमी होणार आहेत असा विश्वास महावितरणने व्यक्त केलाय. महावितरणच्या राज्यातील 1600 उपविभागीय कार्यालयातून सुमारे 2.5 कोटीहून अधिक ग्राहकांना वीज बिल वितरणाची प्रक्रिया पार पाडते. त्यासाठी जवळपास 400 ते 500 एजन्सीच्या मदतीने हे बिलिंगचं काम चालतं. पण एजन्सीची नेमणूक करण्यामागे होणारा मनमानी कारभार पाहता आता महावितरणने संपूर्ण प्रक्रियेचा ताबा घेण्याचं ठरवलंय. यापुढे एजन्सीच्या नेमणुकीसाठी स्टँडर्ड बिलिंग डॉक्युमेंट्सचा आधार घेण्याचं ठरवलंय. एकाच पद्धतीने आणि एकाच निकषाने एजन्सीची नेमणूक करण्यासाठी हे प्रमाण उपयुक्त ठरणार आहे. अनेकदा स्थानिक पातळीवर निकष डावलून एजन्सीला काम दिल्याचं प्रकार समोर आले. यामुळेच आता सेंट्रल बिलिंग सिस्टीम अंतर्गत स्टँडर्ड बिलिंग डॉक्युमेंट्सचा निकष ठेवण्यात आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चिपळूण तालुक्यातील 72 गावातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मेळावा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पप्या सावंत, दीपक मोहिते, संदेश मोहिते, अमोल मोहिते, गंगाराम मोहिते, अंजय मोहिते, प्रथमेश मोहिते, संदेश कांबळे, प्रवीण मोहिते, सुदेश टेरवकर, श्रीकांत बोरके, प्रकाश मोहिते यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी विश्वासजी मुधोळे, चिपळूण तालुका अध्यक्ष संतोष नलावडे, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष गणेश कदम, सुनील मोडक, मनविसे, चिपळूण तालुकाध्यक्ष निलेश मोरे, सौरभ फुटाला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यातील हेतली येथील झोलाई केदारनाथ त्रैवार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक 19 ते मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी गावदेवी मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होतोय. यामध्ये 19 रोजी लाटेची मिरवणूक, 21 रोजी लाट चढवणे, 22 रोजी विघवान पालखी आगमन सांस्कृतिक कार्यक्रम आणि 23 रोजी मौजे बोरज, तिसंगी ऐनवरे पालखी आगमन, लाट फिरवणे आणि पालखी नृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय. काँग्रेसचे नेते जिल्हा उपाध्यक्ष ऍडव्होकेट विजयराव भोसले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कुंभार येथील आपल्या जन्मभूमीतील बहुसंख्य नागरिकांनी खेड तालुका काँग्रेस अध्यक्ष गौस खतीब यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी खेड तालुका काँग्रेस अध्यक्ष गौस भाई खतीब, भरणे येथील प्रसिद्ध डॉक्टर विलास शेळके, तालुका चिटणीस नासिरजी बडे, उपाध्यक्ष रमेश भोले, अनिल सदरे, कुंभार मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. शिरळ येथून वाशिष्ठी नदीचं पाणी गुहागर येथील RGPPL प्रकल्पाला पुरवठा करणारी मुख्य पाइपलाईन कोंढे मराठी शाळा परिसरात फुटली आहे. त्यामुळे शेतीचं नुकसान झालं असून सुदैवाने घरं वाचली आहेत. या ठिकाणी नवीन पाइपलाईन टाकण्याची मागणी ग्रामस्थांनी केल्याने दुरुस्ती रखडली आहे. त्यामुळे सध्या कंपनीला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. सुमारे 4 फुटी व्यासाच्या मुख्य पाइपलाईन मधून शिरळ येथील पंप हाऊस मधून गुहागर येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाला पाणी पुरवलं जातं. एनरॉन कंपनीच्या सुरुवातीपासूनच ही पाइपलाईन असून दिवसभर सातत्याने लाखो लिटर पाणी या पाइपलाईन मधून वाहत असतं. त्यामुळे ही पाइपलाईन आता जीर्ण झाली असून ती सातत्याने ठिकठिकाणी फुटत आहे. त्याच्या दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च झाला असून नवीन पाइपलाईन टाकण्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जात आहे. कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या अनधिकृत LED पर्सिन आणि परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर यांच्या मासेमारीवर निर्बंध आणण्यासाठी पारंपरिक मच्छीमारांनी प्रशासनाला 1 एप्रिलला 15 दिवसांची मुदत देऊनही राज्यकर्त्यांना अपयश आलंय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी रत्नागिरीमध्ये 19 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यातील मच्छीमारांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कोकणातील पारंपरिक मच्छीमारांनी 1 एप्रिल रोजी झालेल्या मालवण येथील मेळाव्या प्रसंगी
लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती. तसेच विविध राजकीय पक्षांनी आपापली भूमिका जाहीर करावी असं आवाहन केलं होतं. त्यानंतर विविध राजकीय पक्षांनी एलईडी पर्सिन मासेमारीला आपला पण विरोध असल्याचं जाहीर केलं. मच्छीमारांच्या या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी तसेच मतदान बहिष्काराबद्दल आढावा घेण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील प्रमुख मच्छीमार संघटना, सहकारी संस्था, पदाधिकारी यांची तातडीची बैठक 19 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता रत्नागिरी येथे आयोजित केली आहे. राज्यातील सर्व शाळांची माहिती UDIS प्लस या ऑनलाईन प्रणालीद्वारे संगणकीकृत करण्यात येणार आहे. शाळांची माहिती अंतिम झाल्यानंतर शासनाकडून शाळांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार असून ते संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालय आणि समग्र शिक्षा या योजनेच्या तांत्रिक सहाय्यक ग्रुप कार्यालयाने राष्ट्रीय सूचना कार्यालयामार्फत इयत्ता 1 ते 12 पर्यंत सर्व शाळांची माहिती जमा करण्यासाठी UDIS प्लस प्रणाली कार्यान्वित केली आहे. याचा उपयोग केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग, शिष्यवृत्ती, आदिवासी सामाजिक न्याय विभाग, महिला आणि बालकल्याण, मध्यान्ह भोजन योजना या विभागासाठी उपयोगात येणार आहे. समग्र शिक्षा विभागाचे सन 2019-20 या वर्षाचे वार्षिक कार्ययोजना आणि अंदाजपत्रक तयार करण्यासाठी माहितीचा उपयोग होणार आहे. नारायण राणेंच्या पक्षाचं नाव स्वाभिमान आणि अंगात नुसती बेईमानी भरली आहे. पहिली शिवसेनेबरोबर बेईमानी, नंतर काँग्रेसबरोबर बेईमानी आणि आता भाजपबरोबर बेईमानी सुरू आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या माणसांना निवडून देऊ नका असं आवाहन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी केलं. युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रविवारी लांजा शहरासह तालुक्यातील कुर्णे येथे सभा झाल्या. यावेळी ते बोलत होते. नंतर वायकर पुढे म्हणाले की महाराष्ट्रातील सर्वात शांत प्रदेश म्हणून कोकण ओळखला जातो. या शांत कोकण प्रदेशातील माणसेही तेवढीच सज्जन आणि सोज्वळ आहेत. मात्र स्वतःला कोकणचे नेते म्हणून घेणाऱ्यांनी या कोकणची शांतता काही वर्षापासून भंग पावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. कोकणच्या माणसाला दादागिरी आणि गुंडागर्दी अजिबात आवडत नाही आणि त्यालाही पटतही नाही. अशा या शांततामय कोकणची संस्कृती अबाधित ठेवायची असेल तर विरोधकांच्या कोणत्याही अमिषाला बळी पडू नका असं आवाहन वायकर यांनी केलं. शाळा महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्टी लागली. वर्षभरातील दीर्घ सुट्टीसाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गावी येतात. मुंबईकरांच्या सोयीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागाने 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत दररोज 47 मिळून एकूण 2726 जादा गाड्यांचं नियोजन केलंय. नियमित गाड्यांबरोबरच आजपासून मुंबई मार्गावर जादा गाड्या सुरू झाल्या आहेत. रत्नागिरी विभागातून दररोज 150 गाड्या मुंबई मार्गावर धावत असतात. याशिवाय दररोज 47 जादा गाड्या आजपासून धावणार आहेत. फक्त निवडणूक कालावधीत 3 दिवस जादा गाड्या बंद राहतील. यामुळे 3 दिवसात 141 जादा गाड्या बंद राहणार आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. खेड आगारातून 8 जादा गाड्यांचं नियोजन करण्यात आलंय. भांडुप, मुंबई, तुळशी बोरिवली, ठाणे, स्वारगेट या मार्गावर गाड्या धावणार आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भूजल पातळी खालावल्याने तालुक्यात तीव्र पाणी टंचाई. संगमेश्वरमध्ये विजेच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू. पाचपंढरीतील मच्छीमारांचा शिवसेनेला पाठिंबा. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्या. आता वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आणि वीज ग्राहकांना मिळणार आता अचूक वीज बिल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.